राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांची बढती आणि त्या अनुषंगाने मिळणारी पगारवाढ ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं तसा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ अवलंबून असणार आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची ठराविक वर्षानंतर बढती होत असते. नायब तहसीलदारचा तहसीलदार होतो, तहसीलदारचा पुढे उपजिल्हाधिकारी होतो. शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची अशी वेगवेगळ्या पदांवरून बढती होत असते. शिक्षकांची अशी लगेच बढती होत नसल्यानं ठराविक वर्षानंतर त्यांच्या ग्रेड पे मध्ये वाढ होण्याची तरतूद करण्यात आली आहे. सेवेच्या 12व्या वर्षी आणि 24व्या वर्षी शिक्षकांच्या ग्रेड पे मध्ये वाढ होत असते. मात्र आता शिक्षकांच्या ग्रेड पे मध्ये अशी थेट वाढ होणार नाही. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं ग्रेड पे वाढीसाठी आता काही अटी घातल्या आहेत आणि त्यानुसार ज्या शिक्षकांच्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गाचा निकाल हा 80% अधिक आहे त्याच शिक्षकांना 12व्या आणि 24व्या वर्षानंतर ग्रेड पे मध्ये वाढ मिळणार आहे. तसंच ज्या शिक्षकांच्या शाळा प्रगत शाळा आणि शाळा सिद्धीप्रमाणे एक ग्रेड मध्ये आहेत त्याच शिक्षकांच्या ग्रेड पे मध्ये वाढ होणार आहे. या शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभाग प्रशिक्षणाचं आयोजनही करणार आहे. शाळा सिद्धी योजनेत विद्यार्थ्यांच्या प्रगती व्यतिरिक्त शाळेच्या भौतिक सुविधा, शाळेच्या कामात लोकसहभाग, लोकवर्गणीतून शाळेचा विकास, शाळा स्वच्छता अशा बाबींचा समावेश आहे. या बाबीवर प्रामुख्यानं प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या वेतनवाढीचा निर्णय अवलंबून असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून या शासन निर्णयाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.